ಎಂಡಿ ಪಟೇಲ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟರ್ ಅದಾರ. ಅವ್ನ ಕಡೆ 50,000 ರೂಪಾಯಿ 80,000 ರೂಪಾಯಿ ತಗೊಂಡಿದ್ದೆ. ಎಷ್ಟು ತಿಂಗಳದ್ದು ಪಗಾರ ಕೊಟ್ಟಿರ್ಕಿಲ್ಲಮ್ಮ? ಎಷ್ಟು ತಿಂಗಳಾಯ್ತು ಪಗಾರ? ಬಡ್ಡಿ ರೊಕ್ಕ ಸಲುವಾಗಿ ಪಗಾರ ಕೊಟ್ಟಿರ್ಲಿಲ್ಲ. ಅವ್ರಿಗೆ ಅವ್ರ ಟೆನ್ಷನ್ ಬಾಳ ಇರ್ತಾರ. ಆಳತಾರ ಆಳತಾರ ಬಾಳ್ತಾರ. ಇವರು ಪಗಾರ ಕೊಟ್ಟಿದ್ದಿಲ್ಲ. ಪಗಾರ ಕೊಟ್ಟಿದ್ರೆ ತಿಂಗಳಿಗೆ ಕೊಡಿದ್ರೆ ಎಲ್ಲ 2,000 ಆಗಿದ್ದು ಎಲ್ಲ ತಗೊಂಡ್ ಬಂದಿಲ್ಲ. ಕಿರಿಕಿರಿ ಮಾಡ್ತಿದ್ರಿ? ಕಿರಿಕಿರಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರ? ಅವ್ರಿಗೆಲ್ಲ ಬೈಯೋದು ಮಾಡೋದು ಮಾಡ್ತಿದ್ರ? ಏನ್ ಮಾಡ್ತಿದ್ರ ಅದನ್ನ ಹೇಳ್ರಿ. ಮಾಡ್ತಾರ ರೊಕ್ಕ ಕೊಡಂಗಿಲ್ಲ. ಕಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ ರೊಕ್ಕ ಆಮೇಲೆ ಸಡನ್ ಇದೆ ಮಾಡ್ತಾರ. ನಮ್ಗೆ ಮನೆ ಪಗಾರ ಬೇಕಾಗಿದ್ದು ಮುಂದಿನ ದುಃಖದ ಕಟ್ ಮಾಡ್ತಾರ. ಹಿಂಗಂದ್ರೆ ಹಿಂಗೆ ಟೋರ್ಚರ್ ಮಾಡ್ತಾರ. ಕೆಲಸದ ಆಮೇಲೆ ನೌಕರಿ ಅಂತೀನಿ. ಕನ್ನಡ ನಿಮ್ಮ ಹೆಸರು? आज सकाळी ज्योतिनगर गणेशपूर येथील एक दुर्दैवी घटना घडली. त्या ठिकाणी शशिकांत दवाळे हे निधन झाले. त्यांनी पिके म्हणून काम करत होते. पिके म्हणून काम करत असताना त्यांचे मालक एंडी पाटील व शंकर यांनी आज सकाळी एक घटना घडल्यावर या ठिकाणी आले व त्यांना आम्ही आर्थिक मदत 5,00,000 रुपयाची मागणी केली होती. गरीब असल्याकारणानं त्यांनी माणुसकीच्या दृष्टिकोनानं त्याला 4 मुलं आहेत, एक भाऊ कुड्डा असल्याकारणानं कशाचाही न विचार करता एंडी पाटील व शंकर सुपर अष्टे शंकर अष्टेकर यांनी माणुसकीच्या दृष्टिकोनानं कसलाही न विचार करता त्यांनी आमच्या या शशिकांच्या बायकोला 3,00,000 रुपये कॅशच्या रूपानं इथं आणून दिले आणि या गरीब कुटुंबाला त्यांनी आर्थिकदृष्ट्याने मदत केली आहे. आम्ही सर्व दलित संघटनेचे लोक काही गैरसमजुतीमुळे सकाळपासून त्यांच्यावर भांडत होतो, परंतु त्यांचं भांडण त्यांनी समजून घेतले की एक गोरगरीब माणसाला एक पौर कौटुंबिकाला न्याय मिळावा म्हणून आणि सर्व ज्योतिनगरचे रहिवासी तिथलं सर्व ग्रामपंचायत सदस्य त्याबरोबर आमचे यल्लोजीअण्णा पाटील माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष कंग्राळी संतोष दरेकर प्रभाकर बेळगावकर शंकर व त्यांचे गावातले सर्व प्रमुख मल्लाप्पा तळवार सिद्धाप्पा कांबळे जयवंत मंडूरकर हे सगळेजण प्रतिष्ठित नागरिक येऊन या ठिकाणी चर्चा करून चर्चेने एक चांगला मार्ग निघाला व त्यांनी 3,00,000 रुपये कॅश त्यांना दिले. त्यामध्ये आम्ही त्यांना त्यांच्या मुलांच्या 4 मुलांच्या नावावर 50,000 रुपये ठेवून उरलेले 1,00,000 रुपयामध्ये
त्यांचे भाऊ आणि आई वडील त्यांना सुद्धा मदत करायचं आणि त्याच्या बायकोला सुद्धा 50,000 द्यायचं असं ठरवून त्यांनी दिले आणि त्याबद्दल जे काही समजूत झाले त्याबद्दल हे चांगल्या प्रमाणात निवारण झालंय. त्याबद्दल मी एनडी पाटील किंवा शंकर अष्टेकर सर्व प्रमुख लोकांचे धन्यवाद मानतो आणि एक गरिबाला न्याय मिळवण्यासाठी सर्वांनी येऊन एकत्रितपणे आम्ही लढा दिलो आणि यशस्वी झाला सर. आणि त्या मुलीला महानगरपालिकेमध्ये एक नोकरीसुद्धा मिळवून द्यायचा प्रयत्न आमचे महानगरपालिकेचे कमिशनर श्री अशोक दुर्गुंदी व ACP खडेबाजार यांनीसुद्धा सांगितले. त्या मुलीलासुद्धा नोकरी मिळवायचं काम आमचं सर्वांचं आहे. आम्ही ते नोकरी पण मिळवून देतो आणि त्यांना आर्थिक पण मदत दिलेली आहे. त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद म्हणतो.